मक्रोणी अट्ठा इंग्रीडियंस चिकन चुदायटा चिकन मक्रोणी एग् आक अगर पल अगर पल टाइप मक्रोणी आक तकाली सोरी अब अरुचान पचमुग् इंजी वी चतचे उ मलचप करवेपिल अद पड़ाकूट या मलपी मुलग पड़ी मजलपुड़ी चिकन मसाल इतने मक्रोणी या वेवचाणि या मक्रोणी एड़ीट वेलोट उप ओल हाफ वेव आव ऑफा नमुकोट वेविकाण हाफ वेव मे वे नाम पेन अड़पत वैच्छे अलोट सणफ्लवर ओल चूड़ी नाम अरुच्छी सवोल अरुच्ल चेतक चेर्ट इलाकी ब्रउण कलर आवे अलक मुंबे नमुक कुछ उपट पेट वहन कपड़ा वाड़ी अंबे या पचमुग् इंजी वे ना चतचे अद मिक्सो अधिकं ब्रउण आवा निकल ना चिकन वाटद ना तकड़ा ना चिकन वेविको कुछ समय अद उ इत्र वेव मे ना चिकन वेविको अल कौ ई ताड़ी हाफ वेव आवे नमक वेविक इधर पगुति वेव आईटेंट अब या चिकन इत नामेल चिकन अद चाई अरुदान कड़ी आरीट इनिद मिक्सा नमुक वेलो इधा या वीडियो एड़क मरुपयदा वेलो वेवचो चिकन वेट इन या वेलो वटक नाम लो फ्लेम कुछ मीडियम फ्लेम वेलो वटक नरतेटी वेल वटी वह इन मसाल शेष नमुक बाकी क्यों नोक मसालपुड़ी यानी मसाल इन पचमण मार वे नमुक मिक्स नाम मिक्स वे कुरकोलो अब मसाल मिक्स पर याद या मुलग पड़ी कुछ कूड़ल अब चिकन मसाल मुलग एरी अद या कुट मुलग कुछ कुरमुग पड़ी इन टेस्ट वेण इोट अल एरी वेण इन चेक और मुलगो रू मुगो ग्रेवी कुरकी वह इनते नमुक नाच मक्रोणी इटक इत ना वेवचा पगुति वेवाकू पगुति पगुति कुछ इन एंत पगुति वेवाचाल नाम इधलिट अड़ वेविके कुछ समय अमुक नाम मसाल ना मक्रोणी मिक्सो ना मिक्स इन या कुछ सोया सोसन तेच ऑप्शनल इतवेलू नि कई मात्रा मैं नमुक मलचपड़क मलचप करवेपिल इटक नमुक सोया सोसपे वास स्मेल मारी वन इोट कुरमुग पड़ी इटकोड़े इन नमक अड़े कुछ समय मे पगुति वेव आई नमक कुछ समय अड़े वेविकाटो इधा नाम मक्रोणी या तौरटे वे वटी वन निल वे कुछ कॉर्नफ्लवर कल की यान ओप्शनल कॉर्नफ्लवर
നിങ്ങളുടെ കയ്യിലുണ്ടെങ്കിൽ മാത്രം ഒന്ന് ഒഴിച്ചു കൊടുക്കുക ഇത് കുറുകി കിട്ടാൻ വേണ്ടിയിട്ട്. ഇതാ നമുക്കിനി ഇതൊരു പ്ലേറ്റിലോട്ട് മാറ്റാം. ഇതാ ഞാനിവിടെ ഒരു പ്ലേറ്റിൽ ഒരു വാഴന്തല വെച്ചിട്ടുണ്ട്, അതിലോട്ടാണ് നമ്മുടെ മക്കറോണി മാറ്റുന്നത് കേട്ടോ. ഇതാ ഞാനൊരു വാഴന്തലയിലോട്ട് മാറ്റിയാണ്. ഇതാ നല്ല രുചിയുള്ള നമ്മുടെ മക്കറോണി തയ്യാറായിട്ടുണ്ട്. ഇതാ നമ്മുടെ മക്കറോണി തയ്യാറായിട്ടുണ്ട്. നല്ല രുചിയുണ്ട് ഇത് കഴിക്കാനായിട്ട്. നിങ്ങൾക്ക് നാലുമണി പലഹാരമായിട്ടൊക്കെ കഴിക്കാവുന്ന ഒരു ഡിഷാണിത്. ഇപ്പം നിങ്ങൾ എന്തായാലും ഉണ്ടാക്കി നോക്കണം. നിങ്ങൾക്കിത് എഗ്ഗ് വെച്ചിട്ടോ വെജിറ്റേറിയൻ ആയിട്ടോ നമുക്ക് ചിക്കൻ വെച്ചിട്ടോ എന്ത് വെച്ചിട്ടോ ഉണ്ടാക്കുന്നതാണ്. നല്ല ടേസ്റ്റാണ് ഇത് കഴിക്കാനാ വേണ്ടിയിട്ട്. നിങ്ങളുടെ വീട്ടിലെ ചെറിയ മക്കളൊക്കെ ഉണ്ടെങ്കിൽ അവർക്കൊക്കെ ഉണ്ടാക്കി കൊടുക്കാവുന്നതാണ്. അപ്പം നമുക്ക് നാളത്തെ ഒരു അടിപൊളി വീഡിയോ എടുക്കണം. അതുവരെ ബൈ.